नमस्कार मी मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत आलू भुजिया त्यासाठी आपण घेतलेले आहेत उकळ बटाटे बटाट्यांना आपण उकळवून घेतलेले आहे आणि आपण आता ते खिसणीने खिसून घेणार आहोत बटाट्यांना सर्व आमचे एक किलो बटाटे आहेत आता आपण त्याला चुरून घेणार आहोत छानसं असं आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये एखा गुठळी नाही राहायला पाहिजे तर आपण मिरची टाकणार आहोत त्यामध्ये तुम्ही तुझ तुमच्या स्वादानुसार मिरची मीठ घालू शकतात त्यात थोडीशी हळद चाट मसाला आपण बाहेरून पण लावणार आहोत त्याला त्यामुळे आपण मध्ये थोडं थोडंच टाकत हो आहोत सगळं आणि स्वादानुसार मीठ आता यामध्ये आपण बेसन ॲड करणार आहोत आमच्या एक किलो बटाट्यांमध्ये अर्धा किलो बेसन गेलेलं आहे तुम्ही तुमच्या बटाट्यांनुसार बेसन ॲड करा काही बटाटे ड्राय असतात आणि काही बटाटे ओले असतात तर त्यामुळे तुम्ही तुमच्या बटाट्यांनुसार बेसन ॲड करा बेसन बटाट्यांमध्येच ॲड करायचं आहे आपल्याला पॅन पाणी वगैरे नाही ॲड करायचं अशा प्रकारे चुरून झाल्यानंतर आपण सोऱ्यामध्ये घेणार आहोत आणि डायरेक्टली तेलामध्ये तळणार आहोत त्याला तेलामध्येच सोऱ्या टाकणार आहोत तुम्ही स्टीलचा पण सोरा यूज करू शकतात ही रेसिपी आमच्या मामींनी बनवली जे आलू चाट स्पेशलिस्ट आहेत आलूभुजी स्पेशलिस्ट तर आपण आता तेलामध्ये तळणारा तर फक्त एक दोन मिनटासाठी आपल्याला ब्राऊन करायचं नाही आहे काहीच ब्राऊन झाल्यावर छान नाही लागत ते या प्रकारेच आपल्याला येल्लो असतानाच काढून घ्यायचं आहे ते बघू शकतात तुम्ही आणि जास्त तेल पण नाही घेत ही रेसिपी आणि खूप पटकन पण बनते तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला छोट्या मुलांना तर हमखास खूप आवडेल ही रेसिपी आणि थोड्या पिठामध्ये पण खूप बनतं बघा आपण आता याच्यामध्ये वरतून मीठ घालणार आहोत चाट मसाला चाट मसाला तुम्हाला आवडत असेल खूप जास्त तर तुम्ही तुमच्या स्वादानुसार खूप जास्त पण टाकू शकतात सेम हॉटेलसारखं आलूभुज्या बनतं जसं पॅकेटमध्ये येतं तसंच तर आपण मिरची ॲड केली आहे आणि यांना सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे दिवाळीमध्ये दे देण्यासाठी पण खूप छान रेसिपी आहे पटकन बनते आणि खूप बनते त्यामुळे एकदा बघवून बघा मिक्स झाल्यानंतर आपली आलूभुज्या रेडी आहे खाण्यासाठी आमचं मी मराठी किचनला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद